हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला कोथिंबीरची वडी बनवून दाखवणार आहे. तर कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी भरपूर सारी कोथिंबीर घेऊन ती धुवून सुकून मग एकदम बारीक कापून घेतलेली आहे. आता ह्या वडीमध्ये जे लागणारे वाटण आहे ते करणार आहे. त्यासाठी मी आलं, लसूण, भाजलेलं खोबरं आणि मिरची घेतलेली आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची आणि आलं वापरू शकता. ह्या वाटण्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे. आता हे माझं वाटण रेडी झालेलं आहे. आता जे अगोदर मी बारीक कापलेली कोथिंबीर होती त्यात मी 2 चमचे गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचे धनेपूड, 1 चमचे हळद, 1 चमचे बडीसोप आणि थोडंसं चवीनुसार मीठ. तर त्यात मी 4 कप बेसन घालणार आहे. 4 कप बेसन म्हणजेच मिनिमम मी इथे 1/2 किलो तरी बेसन इथे वापरलेलं आहे. आता त्यात मी अगोदर जे पेस्ट केलेली होती आलं, लसूण, मिरची आणि खोबऱ्याची ती मी ह्यात घातलेली आहे. आता हे सर्व पदार्थ मी व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे. शक्य झालं तर हातानेच करून घ्या, कारण की हाताने केल्याने ते पेस्ट आहे ती एकदम खालपर्यंत व्यवस्थित सर्व कोथिंबीरला लागून जाते. जर तुम्हाला कोथिंबीर ओलं वाटत असेल कोथिंबीर तर तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा पीठ अजून घातलं तरी चालेल. मिनिमम 5 ते 10 मिनिटं ह्याला मी असंच एकत्रित करून घेतलेलं आहे. तर हे माझं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता मी ज्याच्यामध्ये वाफवणार आहे त्या वाफवण्याच्या भांड्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि त्याचे मी आता हातानेच रोल करून घेणार आहे. आणि नॉर्मली आपण आलूवडी जशी वाफून घेतो तशाच प्रकारे मी आता ही कोथिंबीरची वडी वाफून घेणार आहे. आता वाफवण्यासाठी मी एका टोपामध्ये गरम पाणी करत ठेवलेलं होतं. आता ही आलूवडी आहे ती मी ह्या टोपामध्ये ठेवून मिनिमम 30 मिनिटं तरी ह्याला वाफून घेणार आहे. तीस मिनिटानंतर ही वडी माझी वाफून पूर्णपणे रेडी झालेली आहे. आणि गरम असताना शक्यतो काढून घ्या, जेणेकरून थंड झाल्यावर ते जास्त चिटकून राहतात त्यामुळे ते इझिली लवकर निघत नाहीत. तर ही वडी माझी रेडी झालेली आहे. तर मी आता तळून घेणार आहे. तळण्यासाठी मी ह्याचे एकदम बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही जरी डीप फ्राय केलं तरी चालेल पण मी इथे फक्त शॅडो फ्राय करून घेणार आहे. शॅडो फ्राय करण्यासाठी मी एका तळ्यावरती तेल गरम करत ठेवलेलं होतं. आता त्यात मी ही कोथिंबीरची वडी होती कापून घेतलेली ती आता मी घातलेली आहे. मी जर विदाउट अशी तळता खाल्ली तरी देखील चालेल, तरी देखील ती छान लागते. मी इथे मिनिमम 15 मिनिटं तरी ह्याला नीट आता शिजून घेतलेलं होतं आणि माझी ही कोथिंबीरची वडी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.